नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण थर्टी डेज ऑनलाईन स्पोकन इंग्लिश क्रॅश कोर्समध्ये आहोत तेराव्या भागात आणि आजच्या भागात आपल्याला अतिशय महत्त्वाची माहिती घ्यायची आहे म्हणून आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल जर शिकायचं असेल बोलायला इंग्रजी विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणेच आपण सुरुवातीला पाहत असतो सर्व नामं आय आय म्हणजे मी डब्ल्यू वी म्हणजे आम्ही वाय ओ यू यू म्हणजे तू तु किंवा तुम्ही ई ही, ही म्हणजे तो यस यच ई सी म्हणजे ती किंवा तिने किंवा तिला आय टी इट म्हणजे ते आणि टी ई वाय दे म्हणजे ते त्या ती विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर आपण पाहतोय ते टू हॅव च भूतकाळी रूप हॅड टू हॅवचं भूतकाळी रूप हॅड आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे होता किंवा होते एच ए डी हॅड म्हणजे होता किंवा होते हॅडचा हे अर्थ आपल्याला माहीत आहेत आपण पाहिलेले आहेत जर आपल्याला हॅडचे दुसरे अर्थ माहीत नसतील तर आपल्या चॅनलवर हॅडचे सुद्धा दुसरे अर्थ असणारे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता याच्यानंतर आपण पाहतोय है। ते हॅड हे है कोणकोणत्या कोण त्या कर्त्यासोबत वापरलं जातं आय वी यू ही सी इट दे ये हे बघा कोणताही करता असो एकवचनी असो अनेक वचनी असो स्त्रीलिंगी असो पुल्लिंगी असो कोणत्याही कर्त्यासोबत एच ए डी हॅड हे एकच सहाय्यकारी क्रियापद वापरतात कारण इंग्रजीमध्ये टू हॅवचं एकच भूतकाळी रूप आहे ते म्हणजे हॅड आलं लक्षामध्ये मध्ये कोणताही करता असो त्याच्यासोबत हॅडच वापरतात आता आपण सराव करूया माझ्यासोबत मोठ्या आवाजात तुम्हाला म्हणायचंय आय हॅड आय हॅड वी हॅड वी हॅड यू हॅड यू हॅड ही हॅड ही हॅड सी हॅड सी हॅड पुढचा शब्द आहे इट हॅड इट हॅड त्याच्यानंतरचा भाग आहे दे हॅड दे हॅड त्याच्यानंतर राम हॅड राम हॅड त्याच्यानंतर पीपल हॅड पीपल हॅड त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतोय ते मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसतं इथं मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप इंग्रजीमध्ये सर्वसाधारणपणे लक्षपूर्वक आहे का सर्वसाधारण या शब्दाला खूप महत्व आहे इंग्रजीमध्ये सर्वसाधारणपणे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप हे मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश डी बघा इथं ब्लिंक होत आहे डॅश डी हा प्रत्यय जोडून तयार होतं मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप इंग्रजीतील मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश एडी डी हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप तयार होतं परंतु सर्वच क्रियापदांना ईडी प्रत्यय जोडला असता त्याचं तिसरं रूप तयार होत नाही याच्या बाबतीचा सविस्तर व्हिडिओ ज्याला म्हणतात इरेग्युलर व्हर्ब्स त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता म्हणजे तुमची ही कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल आणि पुढचा भाग आहे मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचं मराठीत भाषांतर केल्यावर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी काय येतं ल येतं काय येतं ल उदाहरणच पाहायचं झालं तर आपण उदाहरण पाहूया पी एल ए वाय डी प्लेड म्हणजे खेळलेले आपल्याला माहित आहे प्ले म्हणजे खेळणे परंतु प्ले या शब्दाला ई हा प्रत्यय जोडला म्हणून त्याचा अर्थ झाला प्लेड म्हणजे खेळलेले तो अर्थ कशामुळे बदलला तो अर्थ बदलला त्याला ई डी जोडल्यामुळे पी एल ए वाय ई -E डी प्लेड म्हणजे खेळलेले प्लेड म्हणजे खेळलेले आणि याच्यानंतर आपण पाहतोय मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप याला इंग्रजीमध्ये काय नाव आहे इंग्रजीमध्ये याला काय म्हणतात याला इंग्रजीमध्ये म्हणतात पास्ट पार्टीसिपल काय म्हणतात मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला इंग्रजीत इंग्रजीत म्हणतात पास्ट पार्टी आता त्याच्यानंतर आपण पाहतोय पास्ट पार्टी काही उदाहरणं पी एल ए वाय ई डी प्लेड म्हणजे खेळले त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे एम ए डी मेड म्हणजे बनवले हे आहे इर रेग्युलर व्हर म्हणून आपल्याला पाहावा लागेल आपल्या चॅनलवरचा इरेग्युलर व्हरचा व्हिडिओ पुढचा शब्द आहे संघ म्हणजे गायले एस यू एन जी संघ म्हणजे गायले याच्यानंतर पुढचा शब्द आहे ए डी रेड म्हणजे वाचले रेड म्हणजे वाचले पुढचा शब्द आहे रिटर्न रिटर्न म्हणजे लिहिले रिटर्न म्हणजे लिहिले पुढचा शब्द आहे ओपन म्हणजे उघडणे आणि ओपनड म्हणजे उघडले ओपन म्हणजे उघडले विद्यार्थी मित्रांनो ही आहेत मुख्य क्रियापदाची तिसरी रूप म्हणजेच पास्ट पार्टिशिपलची उदाहरणं सर्वसाधारणपणे ईडी प्रत्यय जोडून पास्ट पार्टिशिपल तयार होतं परंतु याच्या व्यतिरिक्तही काही नियम आहेत ज्या नियमांना इरेग्युलर व्हर्बचे नियम म्हणतात त्याच्यासाठी आपल्याला आपल्या चॅनलवरचा इरेग्युलर व्हर्बचा व्हिडिओ पाहावा लागेल तो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या आपण पाहतोय याच्यावर आधारित आता उदाहरणं आय हॅड प्लेड क्रिकेट आय हॅड प्लेड क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलो होतो किंवा याचाच अर्थ मी क्रिकेट खेळले होते असाही होतो आपण आता पाहतो इथे पुढचं वाक्य वी हॅड ड्रंक वॉटर वी हॅड ड्रंक वॉटर याचा मराठीत अर्थ आहे आम्ही पाणी पिले होतो आम्ही पाणी पिलो होतो तिसरं वाक्य आहे यू हॅड मेड अ काईट मराठीमध्ये अर्थ याचा तू पतंग बनवला होता किंवा तुम्ही पतंग बनवला होता असे दोन अर्थ या वाक्याचे होऊ शकतात पुढचं वाक्य आपण पाहतोय यू हॅड प्लेड क्रिकेट यू हॅड प्लेड क्रिकेट याचा मराठीमध्ये अर्थ आहे तू क्रिकेट खेळला होता पुढचं वाक्य पाहतोय आपण ही हॅड ड्रंक वॉटर मराठीमध्ये अर्थ त्याने पाणी पिले होते त्याने पाणी पिले होते पुढचं वाक्य सहावं सी हॅड मेड अ मराठी अर्थ आहे याचा त्या तिने पतंग बनवला होता तिने पतंग बनवला होता पुढचं वाक्य पाहतोय आपण सातवं इट हॅड क्राईड ऑन द ग्राउंड इट हॅड क्राईड ऑन द ग्राउंड म्हणजे याचा मराठीत अर्थ होतोय ते मैदानावर रडले होते ते मैदानावर रडले होते पुढचं वाक्य पाहतोय आपण आठव दे हॅड ब्रॉट वॉटर मराठीमध्ये अर्थ आहे त्याचा त्यांनी पाणी आणले होते त्यांनी पाणी आणले होते विद्यार्थी मित्रांनो ब्रॉट या ठिकाणी जे ब्रॉट शब्द आहे ते मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आहे इरेग्युलर व्हर्ब याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे इरेग्युलर वर्ब आपल्या चॅनलवर एकशे सत्याऐंशी इरेग्युलर वर्ब दिलेले आहेत तो व्हिडिओ पाहून घ्या ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नवं वाक्य राम हॅड मेड अ काईट मराठीमध्ये अर्थ रामने पतंग बनवला होता दहावं वाक्य आपल्या समोर येत आहे पीपल हॅड प्लेड क्रिकेट मराठीमध्ये अर्थ लोकांनी क्रिकेट खेळला होता अकरा वाक्य अ डॉग हॅड ड्रंक वॉचर मराठीमध्ये अर्थ कुत्रा पाणी पिला होता कुत्रा पाणी पिला होता बारा वाक्य डॉग्स हॅड गॉन विथ अ फार्मर मराठीमध्ये अर्थ कुत्रे शेतकऱ्यासोबत गेलेले होते ही. तेरा वाक्य आहे अ टीचर हॅड टॉट इंग्लिश मराठीमध्ये अर्थ शिक्षकाने इंग्रजी शिकवले होते चौदा वाक्य अ प्लेयर हॅड ड्रंक वॉटर प्लेयर हॅड ड्रंक वॉटर मराठीमध्ये ट्रान्सलेशन भाषांतर होतं त्याचं खेळाडूने पाणी पिले होते खेळाडूने पाणी पिले होते पंधरा वाक्य अ हॉर्स हॅड रन ऑन द रोड मराठीमध्ये अर्थ घोडा रस्त्यावर धावला होता रन हे मुख्य क्रियापदाचं तिसरं आहे रन रॅन रन पंधरा वाक्य आय हॅड इटन अँड ॲपल विद्यार्थी मित्रांनो या वाक्यामध्ये या ठिकाणी जे हे क्रियापद आहे ईटन हे, हे। मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाचं तिसरं आहे इट या पहिल्या रूपाचं इटन हे तिसरं रूप आहे इटन म्हणजे खाल्लेले म्हणून त्याचा अर्थ होईल इटन म्हणजे खाल्लेले मी सफरचंद खाल्ले होते किंवा खाल्लेले होते सतरावं वाक्य आपण पाहतोय आय हॅड ओपन्ड द स्कूल त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो मी शाळा उघडली होती मी शाळा उघडली होती त्याच्यानंतर पुढचं वाक्य येतं आपल्या समोर अठरावं आय हॅड लंट हिंदी याचा मराठीमध्ये अर्थ आहे मी हिंदी शिकले होते किंवा मी हिंदी शिकलो होतो त्याच्यानंतर पुढचं वाक्य अठरा क्रमांकाचं स्टुडंट हॅड हर्ड अ स्टोरी याचा मराठीमध्ये अर्थ होतो विद्यार्थ्यांनी गोष्ट ऐकली होती विद्यार्थ्यांनी गोष्ट ऐकली होती एकोणीसाव वाक्य आहे एकोणीविसा वाक्य अथीप हॅड रन देअर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी हे रन जे दिसतंय हे मुख्य क्रियापदाचं आहे तिसरं रूप रन रॅन रन आणि रन म्हणजे पळालेले धावलेले म्हणून या वाक्याचा अर्थ चोर तेथे पळाला होता असा अर्थ होतो त्याच्यानंतर एकवीस क्रमांकाचं वाक्य आहे है? बॉईज हॅड रेड अ नॉव्हेल याचा मराठीमध्ये अर्थ होतो मुलांनी कादंबरी वाचली होती काय अर्थ होतो मुलांनी कादंबरी वाचली होती त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे वी हॅड गॉन्ट स्कूल मराठीमध्ये अर्थ आहे त्याचा आम्ही शाळेत गेलो होतो आम्ही शाळेत गेलो होतो काय अर्थ आहे वी हॅड गॉन टू स्कूल याचा अर्थ आहे आम्ही शाळेत गेलो होतो पुढचं वाक्य आहे तेविसावं वी हॅड रिटर्न अ लेटर आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे आम्ही पत्र लिहिले होते आम्ही पत्र लिहिले होते चोवीसा वाक्य आहे वी हॅड डांस्ड ऑन द रोड आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे आम्ही रस्त्यावर नाचलो होतो आम्ही रस्त्यावर नाचलो होतो याचा मराठीमध्ये अर्थ आहे त्याच्यानंतर पुढचं वाक्य आपल्यासमोर आहे ते पंचवीसावं यू हॅड स्लेप्ट ऑन मॅट याचा मराठीमध्ये अर्थ आहे तू चटईवर झोपला होता तू चटईवर झोपला होता किंवा तू चटईवर झोपली होती असा याचा अर्थ आहे सव्वीसाव वाक्य आहे ही हॅड अ रेड अ बुक मराठीमध्ये अर्थ त्याने पुस्तक वाचले होते त्याने पुस्तक वाचले होते या ठिकाणी हे रेड जे आहे ते मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आहे याच्यानंतर सत्तावीसाव वाक्य आहे दे हॅड मेड अ फिल्म याचा मराठीत अर्थ आहे त्यांनी चित्रपट तयार केला होता या वाक्यामध्ये जे मेड आहे मेड मेड हे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आहे म्हणून त्याचा अर्थ झाला तयार केला आणि हॅड म्हणजे होता याच्यानंतर पुढचं वाक्य आपल्या समोर येते अठ्ठावीसावं सी हॅड आस्क द टीचर याचा मराठीमध्ये अर्थ आहे तिने शिक्षकाला विचारले होते तिने शिक्षकाला विचारले होते एकोणतीस क्रमांकाचं वाक्य आहे दे हॅड याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते तेथे ते हसले होते तिसा वाक्य आपण पाहतोय इट हॅड वॉकड देन याचा मराठीमध्ये दे अर्थ आहे ते तेव्हा चालले होते ते तेव्हा चालले होते एकतीस क्रमांकाचं वाक्य आहे राम राम हॅड स्पोकन विथ रावण याचा मराठीमध्ये अर्थ आहे राम रावणासोबत बोलला होता राम रावणासोबत बोलला होता पुढचं वाक्य एकतीस बत्तीसावं पीपल हॅड ॲक्टेड इन द ड्रामा याचा मराठीमध्ये अर्थ आहे लोकांनी नाटकात अभिनय केला होता लोकांनी नाटकात अभिनय केला होता पुढचं वाक्य आहे तेहतीसावं अप्यून रूम काय वाक्य आहे है? अप्यून स्वे द रूम याचा मराठीमध्ये अर्थ आहे शिपायाने खोली झाडली होती शिपायाने खोली झाडली होती त्याच्यानंतर चौतीसावं वाक्य आहे सचिन हॅड पेंटेड अ वॉल याचा मराठीमध्ये अर्थ होतो सचिनने भिंत रंगवली होती सचिनने भिंत रंगवली होती पुढचं वाक्य आहे पस्तीस क्रमांकाचं अ फार्मर हॅड सोन इन द फील्ड या ठिकाणी सो म्हणजे पेरणे सो म्हणजे पेरले सो सोन 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 म्हणजे पेरलेले मराठीमध्ये अर्थ आहे याचा शेतकऱ्याने शेतात पेरले होते त्याच्यानंतर पस्तीसाव वाक्य आहे छत्तीसावं गणेश हॅड डान्स दिअर याचा मराठीमध्ये अर्थ होतो गणेश तेथे नाचला होता गणेश तेथे नाचला होता पुढचं वाक्य आहे सदोतीसावं इट हॅड रेनड देअर त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे तेथे पाऊस पडला होता तेथे पाऊस पडला होता अडोतीस क्रमांकाचं वाक्य रोहित हॅड कॉल्ड हिज फ्रेंड मराठीमध्ये अर्थ याचा रोहितने त्याच्या मित्राला बोलावले होते रोहितने त्याच्या मित्राला बोलावले होते एकोणचाळीस अ मदर हॅड कुकड इन द किचन मराठीमध्ये अर्थ याचा आईने स्वयंपाक घरात स्वयंपाक केला होता चाळीसा वाक्य आहे राधा हॅड पुट अ बुक विद्यार्थी मित्रांनो या वाक्यामध्ये पूट हे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आहे पुट पुट आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे राधाने पुस्तक ठेवले होते एक्केचाळीस क्रमांकाचं वाक्य आहे ही हॅड संग अ सॉन्ग मराठीमध्ये अर्थ आहे याचा त्याने गाणे गायले होते एक्केचाळीसावं वाक्य झालं तर बा बा वाक्य आहे दे हॅड वॉचड अ पिक्चर याचा मराठीमध्ये अर्थ आहे त्यांनी चित्र पाहिले होते किंवा त्यांनी चित्रपट पाहिला होता त्रेचाळीसावं त्रे वाक्य आहे हॅड प्लेड खो हॅड प्लेड खो खो याचा मराठीमध्ये अर्थ आहे आम्ही खो खो खेळला होता काय अर्थ आहे त्याचा आम्ही खो खो खेळला होता पुढचं वाक्य आहे चौवेचाळीसावं रोशन हॅड स्टॉप्ड नियर द स्टेशन नियर द स्टेशन म्हणजे स्टेशनच्या जवळ नियर द स्टेशन म्हणजे काय स्टेशनच्या जवळ त्याचा अर्थ आहे मराठीमध्ये रोशन स्टेशनच्या जवळ थांबला होता पंचेचाळीसा वाक्य है, मोहन हॅड कॉल्ड हर मराठीमध्ये त्याचा अर्थ मोहनने तिला बोलावले होते मोहनने तिला बोलावले होते सेहेचाळीसा वाक्य आहे अ स्टुडंट हॅड कंप्लीटेड हीज होमवर्क मराठीमध्ये अर्थ आहे त्याचा विद्यार्थ्यांनी त्याचा गृहपाठ पूर्ण केला होता सत्तेचाळीसा वाक्य ही हॅड कम ऑन टाईम त्याचा मराठीत अर्थ आहे तो वेळेवर आला होता अठ्ठेचाळीसा वाक्य अकाऊ हॅड रन ऑन द रोड त्याचा मराठीत अर्थ आहे गाय रस्त्यावर पळाली होती किंवा गाय रस्त्यावर धावली होती एकोणीस एकोणपन्नासा वाक्य दे हॅड हर्ड अ स्टोरी मराठी अर्थ याचा त्यांनी गोष्ट ऐकली होती त्यांनी गोष्ट ऐकली होती पन्नासा वाक्य सोनू हॅड नॉट रन देअर सोनू हॅड नॉट रन देअर त्याचा अर्थ आहे सोनू तेथे पळाला नव्हता सोनू तेथे पळाला नव्हता आणि एक्कानाव एक्कावन्नाव वाक्य आहे है। दे हॅड रेड अ नॉव्हेल त्यांनी कादंबरी वाचली होती मराठीमध्ये अर्थ त्यांनी कादंबरी वाचली होती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक सांगायचं राहून गेलेलं आहे हॅड नॉट या वाक्यामध्ये आलेलं आहे पन्नासाव्या वाक्यात काय आलेलं आहे हॅड नॉट पन्नासा वाक्यात काय आलेलं आहे हॅड नॉट हॅड नॉट म्हणजे नव्हता हॅड म्हणजे होता आणि त्याच्यामध्ये जर आपण नॉट मिळवलं तर त्याचा अर्थ होतो हॅड नॉट म्हणजे नव्हता आणि त्याचा अर्थ झाला सोनू तेथे पळाला नव्हता सोनू तेथे पळाला नव्हता आणि एकावन्न वाक्य तर आपण याच्या अगोदरच पाहिलेलं आहे फक्त लक्षात ठेवा हॅड नॉट म्हणजे नव्हता नव्हती नव्हते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला याच्या सुद्धा अनेक व्हिडिओ पाहायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला या चॅनलला करावं लागेल सबस्क्राईब आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रे प्रेस करावं लागेल म्हणजे आपल्या व्हिडिओवर अपलोड होणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आणि आपलं इंग्रजी अत्यंत परफेक्ट व्हायला मदत होईल विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद ब बाय पुन्हा भेटूया